नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, चर्चा काल आपण केली होती की मार्केट मध्ये म्हणजे आज बाउन्स बॅक की ट्रॅप काय झालं। सकाळी नॉर्मली मार्केट मध्ये एक छोटा बाउन्स बॅक आला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तिथेच तो खेळत होता आणि त्याच लेव्हलला त्याने नॉर्मली लोकांना ट्रॅप केलंय। म्हणजे नॉर्मली कालच्या क्लोजिंगच्या आसपास त्याने वरच्या साईडला ओपनिंग दिलं, तिथून तो पूर्णपणे दिवसभर तिथेच खेळला। म्हणजे काय तर पूर्णपणे आपल्या अनालिसिसनुसार नॉर्मली मार्केटने ट्रॅपिंग केले। मग आता पाहूया उद्याचा ट्रेड सेटअप काय ठेवायचं आहे आपल्याला, कारण आता खूप मोठं प्लॅन करण्यापेक्षा जे दिसतंय त्याच्यात कसं ट्रेड करायचं बघूया। कारण आपला नॉर्मली ह्या वीकचा अंदाज आहे की मार्केटने एक दिशा दाखवणं गरजेचं आहे, एंड ऑफ द वीक पर्यंत दाखवेल, परंतु उद्या काय करायचं ह्याच्यावर आपण आता चर्चा करूया। उद्याची मी कंडिशन्स पाहायला गेलो याच्यामध्ये 19,396 रुपयांना आजचं क्लोजिंग याच्यामध्ये। मग उद्या कुठल्या साईडचा विचार आपण करणं ओके राहील, जर 19,380 खाली सकाळी सकाळी स्पॉट जातोय तर तो आपल्याला जवळपास 19,300 पर्यंत घेऊन जाईल। ओके, अपसाईड 19,420 वर ऍक्टिव्ह होईल। क्विक रेजिस्टन्स आहे 19,440, 19,440 वर गेल्याशिवाय मोठ्या पोझिशन उभ्या करायच्या नाहीयेत। जर आपण इथे मोठे मोठे पोझिशन्स घेऊ तर कदाचित ट्रॅप होऊ। ओके, तर 19,440 वरच कॉलवाले ऍक्टिव्ह होतील, जेणेकरून तुम्हाला वर 70-80 पॉईंटची रॅली तिथे देऊ शकतो तो। ओके, आणि डाऊनसाईड 19,380 खाली। आता बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय बघूया। बँक निफ्टीचं अनालिसिस करायला गेलो नॉर्मली तर नॉर्मल कालचा विचार करता गॅपअप झाला, परंतु रेजिस्टन्स लाईन काय त्याने ब्रेक नाही केली। कालची तुम्ही लाईन पाहू शकता की एंट्री कुठे बनणार हे मी तिथे दाखवलं होतं। उद्याच्यासाठी 44,120 क्रॉस करत नाही तोपर्यंत कॉलमध्ये बसायचं नाही। दुसरी गोष्ट, डाऊन साईडला 43,944 आज जवळपास क्लोजिंग आहे मार्केटचं। ओके, तर मला असं वाटतंय की 43,940 खाली पुटमध्ये एंट्री बनेल, परंतु क्विक सपोर्ट असेल 43,860। पहिली गोष्ट, 43,860 ब्रेक केल्यावर पुन्हा 43,760 म्हणजे एक 100 पॉईंट आपणाला इथे मिळतील। आता बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंट काही खूप मोठी झाली नाहीये, लक्षात ठेवा 200-250 पॉईंट तो असा फिरतो, तर त्यामुळे इथे खूप मोठी अपेक्षा किंवा लॉट साईज घेऊ नका, नॉर्मल लॉट साईज ठेवा। मोठी लॉट साईज आपली 43,760 खाली उभी करू शकतो आपण पुट साईडला। क्लिअर आहे कुठे काय करायचं? उद्याचा ट्रेड सेटअप प्रॉपरली कुठेही जाऊ द्या, तो इथून वर गेला तर इकडे वसायचे, इथून खाली गेला तर खाली वसायचे। आता जाऊया फिन निफ्टीच्या दिशेने। फिन निफ्टीचा विचार करू आपण तर पहिली गोष्ट, फिन निफ्टीची कंडिशन आहे आता 19,500 एक क्विक सपोर्ट आहे मार्केटला। 19,500 खाली जोरदार सेलिंग मिळेल की जो नॉर्मली आपणाला 19,440 पर्यंत घेऊन जाईल, आणि वरचा जर विचार करायला गेलं तर 19,580 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण वरचा विचार करायचा नाहीये। 19,580 वरच आपण अपसाईडचा विचार करू की जी रॅली आपणाला 19,660 दिशेने घेऊन जाईल। 19,660 इथे रेजिस्टन्स राहील, इथे कॉल वाले प्रॉफिट बुक करतील की ज्यांनी 19,570 दिशेने किंवा वर गेल्यावर एंट्री केली होती ती। ओके, 19,660 वरती आणखीन 43 पॉईंट तो देईल, म्हणजे स्टेप बाय स्टेप वरच्या दिशेने जाईल, फक्त दिलेला लेवल ब्रेक केला तर। परंतु लक्षात ठेवा, एक जर नॉर्मल गोष्ट ऑब्झर्व केली तर सकाळच्या नॉर्मल रॅलीनंतर ना सेलिंग आम्हाला इथे दिसतंय, तर थोडं इथे कॉशियस राहू शकतो आपण, म्हणजे 19,500 खाली आपल्याला पुट साईड मध्ये एंट्री बनू शकते। क्लिअर, अप साईड किंवा डाऊन साईड? आता तुम्हाला एक नॉर्मल प्रश्न पडला असेल की आम्ही विचार काय करावा, तर मला एक गोष्ट इथे ऑब्झर्व होतीये, करन्सीमध्ये जर विचार करायला गेलं तर रुपया सध्या एका लोवेस्ट लेवलला ट्रेड करतोय, जी आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये, कारण तो 83 पुढे गेलेला आहे आणि ही गोष्ट मार्केटला पाडू शकते। लक्षात ठेवा, एक्सपोर्ट इम्पोर्टवर इम्पॅक्ट होतो मोठ्या प्रमाणामध्ये, त्यातल्या त्यात एक्सपोर्ट प्राइसवर। ओके, तर थोडं कॉशियस राहा, रुपया जर आणखीन वीक झाला तर मार्केट डाऊन साईडला जोरदार जाऊ शकतं। एक मोठी मार्केटमध्ये कॅन्डल अपेक्षित आहे, हा वीक कदाचित तो रेंगाळेल परंतु लवकरच मारू शकतो, तर थोडं कॉशियस राहा अपसाईडला जाताना। अपसाईडला लिटिल लिटिल क्वांटिटी किंवा लिटिल लिटिल टार्गेट्स घ्या। ओके, डाऊन साईडला मोठी पोझिशन उभ्या होईल, दिलेले लेवल ब्रेक केल्या
नंतरन क्लियर. आता आपण जाऊया काही चार स्टॉक्स अनालिसिस करायला. तत्पूर्वी तुम्हालाही अशा गोष्टी जर लाइव मध्ये आमच्याकडून शिकायच्या असतील तर 26 27 आणि 28 तारखेला लोणावळा येथे आम्ही लाइव सेशन ठेवतोय जिथे तुम्हाला ट्रेडिंग केलं जाईल आणि ट्रेनिंग काय असतं या सगळ्या गोष्टी शिकवले जातील. ओके, तुम्ही समोरासमोर ट्रेड करणार आहे अशा गोष्टींवर ज्या मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. चार स्टॉकची नाव क्विक मध्ये लिहून घ्या. पहिला स्टॉक असेल भारत फोर्ज. भारत फोर्जचा जर विचार करायला गेलं तर 1006 क्लोजिंग याच मला असं वाटतंय की 1009 वरती भारत फोर्जवर लक्ष ठेवा. एक छान अपसाईड रॅली आपल्याला तिथे भेटू शकते. दोन नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड. टाटा कम्युनिकेशन मध्ये 1382 रुपयांना आज भाव बंद आहे, सॉरी 1782 रुपयांना भाव बंद आहे याचा. 1786 वरती टाटा कम्युनिकेशन्सवर लक्ष ठेवलेलं उत्तम राहील. याच्यानंतर तीन नंबरचा स्टॉक असेल डाऊन साईडचा एचडीएफसी बँक लिमिटेड. 1582.70 रुपयांना आजचा भाव क्लोज आहे. 1580 खाली एचडीएफसी बँकेमध्ये सेलिंग येईल आणि एचडीएफसी पडला बँक निफ्टी पडला म्हणून समजा. तर दोन्हीकडे पण तुम्हाला कळेल, एचडीएफसी पडला तर बँक निफ्टीवाले पुटवर फोकस करतील. चार नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये कोलगेट पामोलिव्ह अर्थात कोलपाल आपण शॉर्ट मध्ये बोलू शकतो. 1939 आजचा भाव बंद आहे. 1930 खाली याच्यामध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळेल. 1930 क्रॉस करून द्या, त्याच्या आधी गडबड करू नका कारण थोडा तो रिटर्न रिव्हर्स झालेला आहे शेवटच्या लेवलला, परंतु दाखवेल अजून डाऊनफॉल. मार्केट पडलं तर त्याला पण पडायचे. ओके, तर अशा पद्धतीने कंडिशन्स होत्या. ऑब्झर्व करा, प्रॉपरली अनालिसिस करा. तसेच हे सगळं करताय आणि लिहून ठेवत नाही तर उपयोग नाहीये. ज्यांनी अजून पण ट्रेडिंग जर्नल काय हे समजलंच नाहीये त्यांनी अवश्य व्हिडिओ पाहा, लिंकवर क्लिक करून आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ट्रेडिंग जर्नलची लिंक आहे घ्या आणि तुमची दैनंदिनी जशी भरतो तसा ट्रेड दैनंदिनी भरायला सुरुवात करा आपल्या ट्रेडिंग जर्नलमध्ये. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.